60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? गणित कसं सोडवायचं सर? मित्रांनो, हा जो वेग आहे 60 आणि 75, याची लसावी काढा. उत्तराप्रत कसं जायचं? लसावी काढू. ओके, हा काय आहे? वेग आहे व्हेलोसिटी. ओके, व्हेलोसिटी. ओके, याची लसावी काढा. 15 न दोन्ही संख्याला भाग जातो, 15 चुक 60, 15 5 75. लसावी किती हो? लक्ष द्या, लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. 15 × 4 × 5 हे 15 × 4 × 5 यांचा सार्वत्रिक गुणाकार. 15 चुक 60, 5 × 300 किलोमीटर मध्ये उत्तर आलं, म्हणजे हे उत्तर का नाही? या 300 ला इथं मांडा. गाडी 48 मिनिट लवकर पोहोचते जर 75 किलोमीटर वेगाने गेली तर, म्हणून इथं 48 लवकर पोहोचण्याचा वेळ 48 मिनिटे 60 मिनिटातील आहेत, अर्थात 1 तासातील आहेत. म्हणून छेदस्थानी 60 भागीला, हा भाग द्या, 0 ला 0 गेला 6 × 5 = 30, आता 5 आणि 48 यांचा गुणाकार करा. 5 × 8 = 40, 4 × 24 = 24, म्हणजे 240 किलोमीटर हे प्रवासातील एकूण अंतर असेल. हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.